गुड मॉर्निंग एवरीबडी. सगळ्यांचा अभ्यास चालू आहे ना? हाँ, आता बघा, मी तुम्हाला आहे ना आपला पेपर नंबर 3 ऍडव्हान्स कॉस्टिंग अँड ऑडिटिंग, बरोबर, याच्यातलं आपण मी मार्जिनल कॉस्टिंग म्हणजे सीमांत परिव्यय याची मी नोट्स दिलेली आहे तुम्हाला. आता तुम्ही काय करायचे, हे नोट्स वाचायचे आणि त्याचे उदाहरण मी तुम्हाला सोडून देणार इकडे, बरोबर. आता थोडस एक परिचय आपण मार्जिनल कॉस्टिंगचे घेऊन टाकू म्हणजे तुमचं लक्षात येईल. मी ऑलरेडी तुम्हाला पूर्ण नोट्स दिलेली आहे, एक्झाम्पलची पण नोट्स दिलेली आहे त्याच्यामध्ये, म्हणजे तुम्ही त्याच्यातनं एक्झाम्पल बघायचं आणि मी इथे सोडवणार आहे. ओके, ठीक आहे, आपण बघू. आता आता बघा, सीमांत परिव्यय मार्जिनल कॉस्टिंग याच्यामध्ये कसं असतं की उत्पादन प्रमाणात बदल केल्यास त्याचा लाभ प्राप्ती म्हणजे त्याच्याने जो आपल्याला फायदा होतो, लाभ होतो, प्रॉफिट होतो, उत्पादनात प्रमाणात बदल केल्यास त्याच्या लाभ प्राप्तीवर काय परिणाम होतो हे जाणून घेण्याचं विशेष तंत्र म्हणजे आपल्याला काय म्हणायचं, सीमांत परिव्यय, बरोबर. म्हणजे कसं असतं की उत्पादन मात्राच्या एक एक म्हणजे युनिट वाढवल्यास किंवा कमी केल्यास उत्पादन परिव्यात जी वाढ किंवा घट होते तिला सीमांत परिव्यय म्हणतो आपण, बरोबर. आपण शॉर्ट मध्ये थोडस बघणार आहे कारण आपल्याला उदाहरण जास्त घ्यायचे. बघा, उत्पादन मात्रेत वाढ अथवा घट झाली तरी वाढ अथवा घट होत नाही, या उलट काही प्रक्रियाच्या बाबतीत उत्पादन परिणामात बदल झाल्याबरोबर परिव्ययात देखील बदल झालेला आढळून येतो. म्हणून सीमांत परिव्यय तंत्राचा अवलंबन केल्यास उत्पादनाच्या विविध परिणामाचा आधारे प्रति एक एक परिव्यय जाणून घेण्यात मदत होते, बरोबर. हे सिंपल आपली व्याख्या आहे. सीमांत परिव्ययाचा संबंध प्रामुख्याने बदलणाऱ्या खर्चाशी असतो. सीमांत परिव्यय बदलणाऱ्याच्या परिव्ययांची एकूण बेरीज होय, बरोबर. आता खरं म्हणजे सीमांतची आपण व्याख्या बघितली, तो उत्पादन प्रमाणात बदल केल्यास त्याचा लाभ प्राप्तीवर काय परिणाम होतो हे जाणून घेण्याचे तंत्र म्हणजे आपण काय म्हणतो, सीमांत परिव्यय. म्हणजे उत्पादन परिणामात म्हणजे मात्रेत एक एकांशची वाढ अथवा घट केल्यास परिव्ययात जो बदल आढळून येतो त्याला सीमांत परिव्यय म्हणतो आपण, बरोबर. म्हणजे उत्पादनच्या प्रमाण मध्ये आपण बदल केलं तो त्याच्या लाभ प्राप्तीवर काय परिणाम होतो हे जाणून घेण्यासाठी जो तंत्र वापरला जातो त्याला आपण सीमांत परिव्यय म्हणणार आहे, बरोबर. हे आपण शॉर्ट मध्ये बघणार आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये फिक्स कॉस्ट येतो. फिक्स कॉस्ट म्हणजे काय की उत्पादनाच्या परिणामात वाढ अथवा घट झाली तो ज्या खर्चात बदल होत नाही त्याला आपण काय करणार आहे, फिक्स कॉस्ट. काय म्हणणार आहे, फिक्स कॉस्ट म्हणजे स्थिर व्यय, त्याला काय म्हणायचे आपण, स्थिर व्यय, बरोबर. आणि चल व्यय, चल व्यय कोणाला म्हणणार आहे की उत्पादनाच्या परिणामातील जे खर्च बदल असतात त्यांना परिवर्तनशील अथवा चल खर्च असं म्हणतात आपण, बरोबर. हे आपण शॉर्ट मध्ये थोडस बघून घेतलं. आता त्याच्यानंतर आहे अंशदान. अंशदान म्हणजे काय की विक्रीच्या राशीतून चल स्वरूपाचे खर्च वजा केल्यावर उरणाऱ्या राशीला अंशदान असे म्हणतात. विक्रीच्या राशीतून चल स्वरूपाचे म्हणजे काय, अस्थिर व्यय, त्याला चल स्वरूपाचे खर्च वजा केल्यानंतर उरलेला राशीला काय म्हणतो आपण, अंशदान. अंशदानला आपण काय करू, एक सूत्रच्या याच्यामध्ये बघू. बघा, सूत्र दिसतंय का तुम्हाला, मी लिहिते बघा. सूत्र मी तुम्हाला दिलेलं आहे, तुम्ही ते तोंडी करावा लागेल. अंशदान बरोबर विक्री मायनस चल व्यय असं दिलेलं आहे, बरोबर. चल व्यय, आता चल व्यय म्हणजे काय, अस्थिर व्यय. अस्थिर व्यय, विक्री म्हणजे सेल्स आणि अंशदान म्हणजे काय, कॉन्ट्रीब्युशन आपण म्हणतो. तो इथे काय करायचं, अंशदान म्हणजे सी घ्यायचे,
आपण इंग्लिश मध्ये सोपं करून घ्यायचे. सी बरोबर सेल्स, विक्री म्हणजे सेल्स, आणि चल व्यय म्हणजे व्हेरिएबल कॉस्ट, असं एक सूत्र आपण बनवून घ्यायचं. एस बरोबर एस मायनस व्ही म्हणजे विक्री मायनस चल व्यय बरोबर अंशदान. परत अंशदानची एक आणखी एक बनवता येईल तुम्हाला, स्थिर व्यय प्लस लाभ म्हणजे सी बरोबर, सी बरोबर किती, स्थिर व्यय, स्थिर व्यय म्हणजे फिक्स आणि प्लस फिक्स कॉस्ट आणि पी म्हणजे प्रॉफिट. सी बरोबर एफ प्लस पी म्हणजे तुम्हाला सोपं जाईल हा सूत्र तोंडी करताना. अंशदानचा आणखी एक आहे की स्थिर व्यय मायनस हानी बरोबर स्थिर व्यय मायनस हानी, हानी म्हणजे लॉस बरोबर. तो स्थिर व्ययचं एफ लिहायचं, मायनसचं मायनस करायचं आणि एल लॉस म्हणजे हानी म्हणजे लॉस, म्हणजे हा सी बरोबर आणखी एक सूत्र मिळून गेलं एफ मायनस एल, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आणखी एक आपण घेऊ, विक्री बरोबर चल व्यय, चल व्यय प्लस अंशदान, असे पण हा सूत्र बनतो. विक्री म्हणजे सेल्स बरोबर, विक्री बरोबर सेल्स, चल व्यय, चल व्यय म्हणजे व्हेरिएबल प्लस अंशदान म्हणजे सी, व्ही प्लस सी बरोबर. आणि अजून एक आहे चल व्यय बरोबर विक्री मायनस अंशदान, असं दिलेलं आहे तुम्हाला. चल व्यय बरोबर, चल व्यय म्हणजे काय, आपण व्ही व्हेरिएबल कॉस्ट, विक्री म्हणजे एस, अंशदान म्हणजे सी, एस मायनस सी बरोबर. अशा प्रकारचं तुमचं हे होईल. अजून अंशदान अनुपात पण घेऊन टाकू, अंशदान अनुपात बराबर विक्री मायनस चल व्यय भागिले विक्री गुणिले शंभर, शंभर लिहावा लागतो आपण. हा तो विक्री एल्स एस बरोबर चल व्यय, चल व्यय म्हणजे व्ही, विक्री म्हणजे एस गुणिले शंभर. या प्रकारे आपण बरोबर अंशदान अनुपातचं पण एक लिहून घेतलं बरोबर. तर हा एक सूत्र आहे, हा सूत्र सगळं तिथे मी मराठीचं होतं ती मराठीत दिलंय मी, बाकी हा इंग्लिश मध्ये आपण आपल्याला सोपं जाईल. तुम्ही जर बघा अंशदान बरोबर विक्री मायनस चल व्यय असं आठवण करणार, त्याच्यापेक्षा एस प्लस एस इज इक्वल टू एस मायनस व्ही म्हणजे एस बरोबर विक्री, चल व्यय म्हणजे व्हेरिएबल व्ही बरोबर. या पद्धतीने थोडस सोपी पद्धतीने आठवण करायचा प्रयत्न करायचा. ज्यांच्याकडे नोट्स नसेल त्याने मला अगोदर मी टाकलेली आहे तुम्हाला, ज्यांच्याकडे नोट्स नसेल त्याने मला काय करायचे हे नोट्स साठी विचारायचे आणि देऊ आपण तुम्हाला बरोबर. आता आपण डायरेक्ट सूत्रावरच येऊ, ब्रेक इव्हन पॉइंट वगैरे आपण सूत्र याच्या बरोबर घेऊ, आलेख घेऊ त्याचे आणि त्याच्यानंतर घेऊ. बघा त्याचप्रमाणे आपण हे सगळे झाले अंशदानचे, त्याच्यानंतर आपण घेणार आहे लाभ मात्रा अनुपात. एक आहे लाभ मात्रा अनुपात, याला इंग्लिश मध्ये पीव्ही रेशियो म्हणतात. काय म्हणतात, पीव्ही रेशियो बरोबर. तो आपण पीव्ही रेशियो याच्या बरोबर मी तुम्हाला दिलेलं आहे इंग्लिश मध्ये, बघा तुम्ही नोट्स मध्ये बघितलं की पीव्ही रेशियो बरोबर तुम्हाला अंशदान, अंशदान भागिले विक्री गुणिले शंभर. तो तिथे मी इंग्लिश मध्ये दिलेलंच आहे की पीव्ही रेशियो बरोबर सी भागिले एस गुणिले शंभर
बरोबर, ते तुम्हाला सोपं जाईल. तुम्हाला परीक्षेमध्ये इंग्लिश मध्ये लिहायची काही गरज नाहीये. तुम्ही फक्त लाभ मात्र अनुपात बरोबर अंशदान भागिले विक्री गुणिले 100 लिहिलं, पूर्ण मार्क मिळणार आहे तुम्हाला. बरोबर, हे काही टेन्शन करायचं नाही. तुम्ही मराठीत पण ए इंग्लिश मध्ये याच्यासाठी सांगितलं की तुम्हाला सोपं जाईल. पी व्ही रेशियो बरोबर एस अपॉन एस गुणिले 100. बरोबर, या पद्धतीने सगळे करायचे. मी तुम्हाला दिलेली आहे ते तुम्ही तुम्ही बघा, नसेल त्याने मला विचारायचे. आपण डायरेक्ट आता एक्झाम्पल वर जाऊ, कारण तुमचं व्हिडिओ मोठं होऊन जाईल, मी ते समजावर राहील. तो आपण जसं एक्झाम्पल मध्ये जाऊ त्याप्रमाणे आपण सॉल्व्ह पण करत जाऊ. हा आता बघा, पहिला एक्झाम्पल दिलेले मी, ती नोट्स मध्ये बघा तुम्ही. मराठवाडा स्टील लिमिटेड 2016 वर्षातील स्थितीची खालील प्रमाणे माहिती दिलेली आहे. बरोबर, याच्या बरोबर इंग्लिश मध्ये त्याच्यात मध्ये पण लिहिलेलं आहे की द फॉलोइंग डाटा ऑफ महाराष्ट्र स्टील लिमिटेड फॉर द इयर 2016 आर गिवन. बरोबर, हे सगळं तुम्हाला दिलेलं आहे. सेल्स दिलेले आहे, म्हणजे विक्री दिलेली आहे, चल परिव्यय दिले, सकल लाभ दिलेले, स्थिर व्यय शुद्ध लाभ दिलेले. आता तुम्हाला पहिलं काय शोधायचे, लाभ मात्रा अनुपात सांगितलंय. काय सांगितलंय हे बघा आपण सॉल्व्ह करू. दिसतंय ना तुम्हाला, एक मिनिट. हा, तुम्हाला पहिलं शोधायला सांगितलंय लाभ मात्रा अनुपात, असं शोधायला सांगितलंय. बरोबर, आता बघा तुम्हाला माहिती काय दिलेली आहे. आपलं पहिलं लाभ मात्र अनुपात मध्ये बघा तुम्ही, विक्री दिलेली आहे इथे, चल परिव्यय पण दिलेलं आहे. बरोबर, तो सूत्र वापरायचं की चल विक्री, आपण राहतो ना, विक्री मायनस चल परिव्यय भागिले विक्री. आता आपण इथे काय हे सगळं लाभ मात्र अनुपात आहे ना, आपण प्रतिशतच्या प्रमाणात असतो, म्हणून आपण काय करायचं, गुणाकार मध्ये 100 घेतो आपण, कारण की तो पर्सेंटेज वर असतात. जे जवाब येणार ते पर्सेंटेज वर येणार, म्हणजे 100 वर असतो, त्याच्यामुळे त्याला 100 गुणाकार करायचा. आता बघा, तुम्ही सोपं सांगितलं असतं की पी व्ही रेशियो असं लिहायचं, पी व्ही रेशियो बराबर एस मायनस व्ही अपोन एस गुणिले 100. हे तुम्हाला मनात ठेवायचं आणि याच्यावर ना तुम्ही हे सूत्र आपोआप लिहू शकतात. आणि समजा इंग्लिश मध्ये नाही जमत असेल तर सोडून द्या, डायरेक्ट हे आठवण ठेवा की लाभ मात्र अनुपात बरोबर विक्री मायनस चल परिव्यय गुणिले भागिले विक्री गुणिले 100. आला लक्षात? आता बघा विक्री किती आहे, बघा तुम्हाला दिलेली आहे, किती दिलेली आहे, 1,20,000. तो लिहायचं. आता बघा इथे इक्वल चिन्ह तिथे करायचं, इक्वल टू किती, विक्री किती आहे, 1,20,000, मायनसचं मायनस चिन्ह करायचं. चल परिवय किती दिलेली बघा, तो चल परिवय दिलेले तुम्हाला 96,000. किती दिलंय, 96,000. बरोबर, 96,000. नंतर तुम्हाला डिवायडेशनचं चिन्ह आहे, तो डिवायडेशन मायनस, अरे अपोन मध्ये काय, विक्री आहे, विक्री किती आहे, 1,20,000. बरोबर, आणि गुणिले 100. बरोबर, एवढं झालं. व्यवस्थित एक वेळा परत चेक करून घ्यायचं की लाभ मात्र अनुबरोबर बरोबर विक्री मायनस चल परिवय अपोन विक्री. तो काय करायचे, 1,20,000 मायनस 96,000 भागिले 1,20,000 गुणिले 100. तो काय करायचं, 1,20,000 मधून पहिले काय करायचं, 96,000 मायनस करून घ्यायचं. साईड मध्ये तुम्हाला दुसरं पेज असेल तो सगळ्यात बेस्ट. हा असं एक रफ पेज घ्यायचं. आता बघा, 1,20,000 मायनस 96,000 काय करायचं, 1,1,1,0, 10 मधून 6 केले 4, 10 मधून हे रफ पेज दिसतंय का तुम्हाला, मी करते ते, नाही दिसत का, अच्छा मी बघते, थोडस प्रॉब्लेम आहे. हा बघा, 10 मधून 6 गेले 4 गेले, अरे 6 गेले 4, 10 म्हणजे इथे 1, 11, 11 मधून 9 गेले
दोन बरोबर आणि तिथे झिरो येऊन जाईल बरोबर म्हणजे 24,000 आले. किती आले 1,20,000 मधून केलं म्हणजे 24,000 आले. 24,000 तसंच लिहायचं दिसतंय हा 24,000 आणि भागिले काय करायचं 1,20,000 गुणिले 100. आता काय करायचं हा 3 गेले हे पण 3 गेले बरोबर हा 1/4 गेला इकडनं पण 1 केला बरोबर जेवढं गेलं तेवढे बर. आता बघा 12 टेबल बोलले 12 एका 12 12 दुनी 24 तो 12 एका 12 आणि 12 दुनी 24 दोन लिहायचं आणि बघा इथे 2 आणि इथे गुणिले 10 10 गुणिले 2 किती आले 20 हा 20% आले. हे काय आलं लाभ मात्रा अनुपात 20% आले. या पद्धतीने तुम्हाला एक्झाम्पल सोडवायचं इक्वल टू तो वरून तर इक्वल टू चा चिन्ह सगळीकडे एकच सारखे एकच लाईन मध्ये येऊ द्यायचं तरच पूर्ण मार्क भेटतील तुम्हाला परीक्षेमध्ये. हा एक झाला पहिला शोधला आपण. त्याच्यानंतर सेकंड शोधू आपण. काय सांगितलंय सेकंड समविच्छेदन बिंदू बरोबर बीईपी म्हणतो आपण त्याला ब्रेक इव्हन पॉइंट शॉर्ट मध्ये त्याला म्हणतो आपण बीईपी बीईपी ब्रेक इव्हन पॉइंट बरोबर. त्याचं आपण कुठलं सूत्र वापरणार आहे बघा सूत्रच्या याच्यामध्ये बघा तुम्ही पहिलं जे आपलं आहे स्थिर परिवय आणि लाभ मात्रा अनुपात आपण शोधून घेतलेला आहे पहिला याच्यामध्ये तो तिथून आपण करू शकतो. तो लिहायचं तो सूत्र आपण समविच्छेदन बिंदू बराबर स्थिर परिवय भागिले सूत्र आहे तो सूत्राचा वापर करायचा. आता लाभ पात्रा अनुपात आपण शोधून घेतलंय वरती म्हणून इथे सहज आपण त्याची किंमत लिहू शकणार मात्रा अनुपात बरोबर. आणि इथे बघा तुम्हाला इंग्लिश मध्ये लिहायचं तो बीपी बरोबर फिक्स्ड कॉस्ट भागिले पीव्ही रेशियो. फक्त एफ लिहिलं तरी चालेल पीव्ही लिहिलं तरी तुम्हाला लक्षात येऊन जाईल बरोबर. एवढंच करायचंय. आता बरोबर कसं करणार तुमचं स्थिर परिवय किती होतो आपलं स्थिर परिवय आहे फिक्स कॉस्ट किती आहे 16,000 आहे. रक्कम लिहिताना 2 वेळा चेक करून घ्यायचं की आपण जी रक्कम तिथे लिहितोय ते योग्य आहे की नाही बरोबर आहे की नाही. आणि पीव्ही रेशियो किती मिळालं तो 20/100 बरोबर एवढं मिळालं बरोबर. आता हे 100 नियमच्यानुसार कुठे हे भागाकार मध्ये तो वरती जाताना काय होतो गुणाकार मध्ये होईल तो 16,000 × 100/20 या पद्धतीने होईल बरोबर. तो हे बघा आता काय करायचं हा एक झिरो गेला हा एक झिरो गेला बरोबर. 2 एका 2 5 दुनी 10 मी काय केलं हे एक झिरो कट केलं दिसतंय ना बेटा. हा हा झिरो गेला हा झिरो गेला बरोबर. आता इथे किती राहिले 10 राहिले इथे 2 आहे तो मी काय केलं दोघांना 2 वडे भागाकार केला. इथे 2 एका 2 आणि इथे 5 दुनी 10 म्हणजे इथे 2 ने भागाकार केलं तर किती आले 5 आले. आता काय करायचं सगळं आउट होऊन गेलं फक्त किती राहिले 16,000 × 5 16,000 × 5 करायचे तर काय करायचे 3 झिरो लक्षात ठेवायचं नाही. 16 × 5 किती 80 16 × 5 = 80 आणि त्याच्यावर 1 2 3 जेवढे झिरो बाकी राहिले ते लिहून घ्यायचं म्हणजे 80,000 रुपीस काय आलं हे तुमचं समविच्छेदन बिंदू म्हणजे बीईपी ब्रेक इव्हन पॉइंट आलं लक्षात समजलं. एक वेळा परत बघा मी काय केलं हे 16,000 होते भागिले 20/ म्हणजे याचं 20 त्या भागाकार मध्ये 100 होते. नियम कसं आहे मॅथ्स मध्ये नियम कसं आहे की याचा भागाकार मध्ये जो 100 आहे तो वरती गुणाकार मध्ये होऊन जाईल. इकडे आणलं तो वरती काय होऊन जाईल गुणाकार मध्ये होऊन जाईल. म्हणून काय लिहायचे 16,000
गुणिले 100 आणि 20 भागाकार मध्ये 20 भागाकार आहे, हा एक झिरो गेला, हा एक झिरो गेला, दोन एका दोन, पाच दुनी दहा, सोळ पंचा 80,000 रुपये। आला लक्षात? ज्यांना पण समजलं नसेल ते परत मला विचारायचं आणि मला फोन करायचं, ठीक आहे। म्हणजे हे तुमचं पहिला प्रश्न, बस दोनच वस्तू विचारलेली आहे त्यांनी, लाभ मात्रा अनुपात म्हणजे पीव्ही रेशियो शोधा आणि संवेचन बिंदू म्हणजे बीईपी चे आगमन करा, हा दोघ वस्तू तुम्हाला झालेले आहे, बरोबर। आता आपण आणखी एक उदाहरण घेऊन टाकू। चला ठीक आहे, पेज नाही माझ्याकडे, ओके। दिलेल्या माहिती आधारे आगमन करा, लाभ मात्र अनुपान संवेचन बिंदू आणि 3.5 लाख प्राप्त करण्यासाठी आवश्यक विक्री काढा। हा तो पहिला आपण बघू, लाभ पात्र अनुपात हे शोधायचे। एक पेज आप तो हा बघा, आता काय करायचे, आपल्याला लाभ पात्र अनुपात याच्यामध्ये भी फर्स्ट शोधायचे दिसतंय का नाही दिसत तुम्हाला? हा पहिले आहे लाभ मात्र अनुपात, बरोबर, लाभ पात्र अनुपात। आता याच्यामध्ये बघा काय दिलेले आहे तुम्हाला, चल परिव्यय पण दिलेले आहे आणि विक्री पण दिलेली आहे, तो सूत्राचा वापर करायचे, विक्री मायनस चल परिव्यय हे सूत्र लवकरात लवकर तोंडी करायचे। सूत्र तोंडी होत नसेल तो काय करा, त्याला एक कागज मध्ये लिहून घ्या आणि जिथे झोपताय तिथे लावून घ्या भीतीवर, येता जाताना वाचा, रात्री झोपताना वाचा, म्हणजे ते तोंडी होत जाईल, बरोबर। आता बघा आपण याला केलेले आहे, तुम्हाला आठवण आहे ना पहिल्या एक्झाम्पल मध्ये की पीव्ही रेशियो पीव्ही रेशियो बरोबर विक्री सेल्स, वी व्हेरिएबल कॉस्ट आणि एस गुणिले 100, हे तुम्हाला इझी पडेल इंग्लिश मध्ये केलं का, सोप, बरोबर। आता बघा इथे विक्री किती दिलेली आहे, बरोबर चिन्ह बरोबर याला पाहिजे लाईनीने, विक्री किती दिलेली आहे तुमची, 7,50,000, 7,50,000 विक्री दिलेली आहे, बरोबर। मायनस व्हेरिएबल कॉस्ट किती दिलेले आहे, 4,50,000, 4,50,000 भागिले 7,50,000 बरोबर गुणिले 100, बरोबर याप्रमाणे रचून घेतले, बरोबर। आता काय सांगितले की 7,50,000 तुमची विक्री आहे, तो काय करायचे ते साइड मध्ये करून घ्यायचे, असं तोंडी यायला पाहिजे तुम्हाला, नाही समत असेल तो काय करायचे असं साइड वर करून घ्यायचं। 7,50,000 मधून 4,50,000 मायनस करा, 0,0,0,0,0,7 मधून 4 गेले 3, किती आले 3,00,000 रुपये, बरोबर। आता आपला एक्झाम्पल आहे तिथे डायरेक्ट लिहा 3,00,000 रुपये। तुम्हाला परीक्षेच्या वेळे काय करायचे, लास्ट पेज दिलेलं असेल ते लास्ट पेज वर तुम्ही असं काउंटिंग करायची, भागिले 7,50,000 गुणिले 100, बरोबर। काय करायचं, हा 2 0 गेला, हा 2 0 गेला, हा 2 0 गेला, हा 2 0 गेला, बरोबर। आता बघा तुम्हाला किती उरले, 3 वर 1 2 3 0 आहे आणि भागिले 75, बस एवढं उरलेलं आहे, करून घ्यायचं साइड वर की असं तोंडी यायला पाहिजे, पण आता आपण करून बघू। चला 3,000 भागिले 75, बघा 75 एका 75 75 दू 150 आणि 7 4 8 म्हणजे 4 5 7 5 35 जास्त होऊन जाईल, म्हणजे 4 ने जाईल, 75 गुणिले 4 करायचं, 7 5 20 आणि 2 7 4 28 आणि 2 30 किती आले 300, म्हणजे हा
चार ने भाग गेलं तो 375 गुणिले 4 केलं की 300 येतात. हे 0 0 वरून 0 चढवलं म्हणजे हा 0 म्हणजे 40 आला. याला भागाकार केलं म्हणजे तुम्हाला किती येणार, 40 येणार. तो हा 40% झाले तुमचे, कारण की 100 होते ना तिथे आपण प्रतिशत प्रमाणे, तो 40% लिहायचं. आला लक्षात की लाभ मात्रा अनुपात किती आली, 40%. आता बघा दुसरं शोधू त्याच्यातनं. संविच्छेद बिंदू म्हणजे बीईपी तुमचं, बरोबर बीईपी, बीईपी बरोबर, बीईपी बरोबर किती आहे, फिक्स कॉस्ट अपॉन बरोबर फिक्स कॉस्ट अपॉन पीव्ही रेशियो. अरे मराठीत लिहायचं, हा चला लाभ, अरे संविच्छेद बिंदू, विच्छेद बिंदू बराबर स्थिर परिव्यय भागिले लाभ मात्रा अनुपात, लाभ मात्रा अनुपात बरोबर. आता बघा बीपी बरोबर बरोबरचे चिन्ह तिथेच करायचं, लाईन मध्ये येऊ द्यायचं. स्थिर परिव्यय, स्थिर परिव्यय किती आहे तुम्ही बघा, 1,00,000 रुपये दिलेले, किती दिलेले 1,00,000. तो 1,00,000, 1,00,000 बरोबर व्यवस्थित लिहायचं. लाभ मात्रा अनुपात, लाभ मात्रा अनुपात आपण शोधलंय आता 40%. आता बघा 40%ला लिहिता कसे, कसे लिहितात आपण, 40/100 है ना. 40% लिहायचं म्हणजे 40%चा अर्थ काय होतो की 100 पैकी 40. तुम्हाला समजा 60% मिळाले परीक्षेमध्ये, तर तुम्ही काय म्हणतात, मला 60% मिळाले. तर 60%चा अर्थ काय, की तुम्हाला 100 पैकी 60 मार्क मिळाले. तर इथे 100 पैकी 40 असे, 40%ला अशा पद्धतीने लिहायचे. आलं लक्षात, हा झालं. आता याला शॉर्ट करू आपण, 100 वरती जाईल इथे भागाकार मध्ये, तो वरती जाताना गुणाकार होऊन जाईल. त्याचं नियम आहे बीजगणितचा, तो 100 गुणिले/40 बरोबर. आता हा 0 गेला, हा 0 गेला बरोबर, अच्छा हा 0 गेला बरोबर. इथे 100 आहे, तो 4 × 4 आणि 25 × 100 25 आला. 25 × 1 म्हणजे 25, आणि त्याच्यावर 1, 2, 3 आणि 4, 1, 2, 3 आणि 4 किती आले, 2,50,000. हे काय आलं तुमचं, बीपी म्हणजे संविच्छेद बिंदू, ब्रेक इव्हन पॉइंट. हा किती आले, 2,50,000. समजलं, आणखी दाखवते हे बघा, परत मी करते तुम्हाला, बरेच जणांना हे समजलं नसेल, अजून एक दुसरी पद्धतीने सांगते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. 1,00,000/40/100 बरोबर. तो मी काय केलं, 1,00,000 बरोबर गुणिले वरती 100 आणलं आणि भागिले 100, अरे 40 केलं बरोबर. तो मी काय केलं, ए 0 इकडे काढलं आणि हा 4 × 4 म्हणजे 4 ने भागाकार केलं. इथे पण 4 ने भागाकार केलं आणि इथे पण 4 ने भागाकार केलं म्हणजे इथे 25 आले. मी इकडे केलं तुमच्या लक्षात नाही आलं असेल, म्हणून हे 0 कट केलं मी ह्या वेळे, आणि 4 ने भागाकार केलं म्हणजे इथे 25 आणि इथे 4 × 4 म्हणजे 4 ने भागाकार केलं. इथे पण 4 ने भागितलं, इथे पण 4 ने भागितलं, 100 ला 4 ला भागितलं म्हणजे किती आले, 25 आले, आणि इथे 1 आलं म्हणजे काही करत नाही. तो 25 × 1 = 25 आणि त्याच्यावर 1, 2, 3, 4 1, 2, 3, 4 म्हणजे किती आले, 25, 2,50,000. समजलं, हा याच्यामध्ये मी इकडचं 0 कट केलं होतं म्हणून तुमच्या लक्षात नाही आलं असेल. मी इकडे 100 केलं तुम्हाला त्रास होईल आणखी, म्हणून मी इकडे परत करून दाखवलं. आलं लक्षात, हे काय केलं, मी इकडचं 0 कट केलं आणि इकडचं 0 कट केलं म्हणजे किती ते राहिले, 4, पण इथे 100 राहिलेले. तर 4 × 4 आणि 25 × 100 आणि 2,50,000. आलं समजलं, ठीक आहे. हा अजून एक बाकी राहिलं त्याच्यात, हा तिसरं पण आहे, त्या तिसरा बघू आपण. तिसरं दिसतंय का, ओके हा तिसरा,
काय शोधायला सांगितले, हाँ काय सांगितले की 350,000 लाभ प्राप्त करण्यासाठी आवश्यक विक्री किती असेल, तो आवश्यक विक्री शोधायची आपल्याला। तो रुपीस 350,000 हे पूर्ण लिहित नाही मी, हाँ प्राप्त तुम्ही पूर्ण लिहायचे। तो इथे लिहायचं आवश्यक विक्री बराबर, आवश्यक विक्री शोधायची ना आपल्याला। आवश्यक विक्री शोधण्यासाठी जो बघा तुम्ही, तुम्हाला सूत्र तोंडीच करावं लागेल, स्थिर परिव्यय प्लस लाभ भागिले लाभ मात्रा अनुपात, बरोबर। आता त्याचा शॉर्टकट बघा काय करायचं, एस बरोबर म्हणजे आवश्यक विक्री सेल्स, एफ प्लस पी भागिले पी व्ही रेशियो, बरोबर। आता बघा तुम्हाला इथे स्थिर व्यय परिव्यय दिलेलं आहे, किती दिलेलं आहे, 1,00,000 रुपये दिलेलं आहे, बरोबर। प्लस लाभ, लाभ तुम्हाला इथे दिलेलं आहे 3,00,000 वरती दिलेलं आहे, की लाभ जर तुमचं 350,000 झालं तर विक्री किती, आवश्यक विक्री किती होईल ते आपल्याला शोधायचे, म्हणून लाभ ठेवून दिला आपण। आणि लाभ पात्र अनुपात आपण शोधलं, आता आपण 40% शोधलं ना, हा तो ते ठेवायचं, बरोबर। आता बघा कसं करणार, बरोबर किती आहे 1,00,000, हा आपण काय करू 1,00,000 असंच राहू देऊ आता, पहिले 1,00,000 प्लस 350,000 म्हणजे टोटल करून घेऊ अगोदर आपण, 450,000 भागिले 40 गुणिले 100, बरोबर। आता बघा इकडे हा एक झिरो कट केला मी, हा एक झिरो कट केला, 4 × 4 आणि 25 × 100, बरोबर। तो किती झाले 45 × 25 करायचे, 25 × 5 = 125, 12, 25 × 100, 100 × 112, बरोबर। आणि त्याच्यावर 0 आहे, 1, 2, 3 किती आले 11,25,000, एक मिनिट, हा बघा काय केलं मी, गुणाकार करून घेतले, पंच काय करायचं हे बघा, हे एक झिरो गेला, हा एक झिरो गेला, बरोबर। 4 आता इथे किती उरले 4 आणि इथे किती आहे 100, तो 4 × 4 मी इथे पण 4 ने भागाकार केलं, इथे पण 4 ने भागाकार केलं, म्हणजे इथे 25 आले, 25 × 100, तो 25 आता किती उरले हे बघा, परत लिहू आपण की 450,000 पैकी 45,000 उरले, बरोबर। आपण झिरो कट केलं होतं आणि इथे उरले 25 आणि खाली काही उरलं नाही, तो गुणाकार किती आले तुमचे 11,25,000। आपण गुणाकार केलं ना की बघा 45 × 25, तो 25 × 5 = 125, वरती 12, 25 × 100, 100 × 112 म्हणजे आले 11,25,000। आलं लक्षात, हे दोन एक्झाम्पल फटाफट मी तुम्हाला दाखवले, तुम्ही बघा उद्या तिसरा चौथा या पाचवा उदाहरण मी सॉल्व करेल, तुम्ही एवढी तयारी करा, ज्यांच्याकडे तयारी नसेल त्यांनी हे करून घ्यायचे, बरोबर। याच्यामध्ये काही अडचण आली तर मला सांगा, दोन उदाहरण घेतले आपण की तिसरा घेऊन टाकू, नाही तुम्ही करा दोन तरी करा, प्रॅक्टिस करा, कोणाकडे अजून नोट्स नसेल काही नसेल तर मला तसं सांगा, त्याप्रमाणे मी तुम्हाला ते नोट्स पाठवते आणि नंतर तुम्ही हा एक्झाम्पल सॉल्व्ह करा। कारण की नोट्स मध्ये जे उदाहरणची रक्कम आहे तुमच्याकडे, आपल्याकडे काय आहे, किमान कौशल्यला अकाउंटला कुठलंही पुस्तक तुम्हाला घ्यायचं नाहीये, फक्त काय करा नोट्स पण आता तुम्हाला घेणं शक्य नाही आहे कारण कोरोनामुळे तुम्हाला प्रॉब्लेम होईल, तो तुम्ही काय करा फक्त रेगी कागज घेऊन टाका, ते तुमच्या गावात पण भेटत असेल, तो ते एक एक चॅप्टरची प्रत्येकाची लहान लहान नोट्स बनवून घ्या, 15-20 पेज घेऊन टाका, पहिले थिअरी लिहून टाका पूर्ण, मी मोस्टली सगळ्या चॅप्टरची देऊन टाकलेली आहे, यानंतरच्या प्रमाप म्हणजे स्टँडर्ड कॉस्टिंगची मला वाटतं मी दिलेली नाहीये, तो उद्या मी ते स्टँडर्ड कॉस्टिंगची पण हे टाकून देते थिअरी, तर तुम्ही ते थिअरी मधन सगळं लिहून घ्या आणि त्याचे पण एक्झाम्पल मी या पद्धतीने सॉल्व्ह करून देईल, याचे तर मी सगळे सॉल्व्ह करून देणार, पण तुमच्याकडनं काही प्रतिकार
येत नाही की आता मला ज्यांना दे दोन तीन जण, आता सचिन बोलला की मला 7.5 किलोमीटर जाऊन तिथे मग माझं रेंज पकडते आणि मग तुमचं व्हिडिओ बघतो मॅडम. तरी मी थोडस प्रयत्न केलाय आणि एक्झाम्पल सॉल्व होत आहे, पण त्या पद्धतीने बाकीचं मला काय करताय, सॉल्व करताय नाही करताय मला कळवा. नाही समजत असेल तर माझ्या याच्यामध्ये मी चेंज करायला मला समजेल तो तुम्ही या पद्धतीने मला सांगा. ओके चला नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला हे पण पाठवते, तुमची स्टँडर्ड कॉस्टिंगची पण थेरी पाठवून देते, प्रॅक्टिकल पण पाठवून देते आणि त्या पद्धतीने तयारी करायची. कॉस्टिंगचे मोस्टली चॅप्टर आपण व्हायला आले, फर्स्टची पेपर वनची पूर्ण नोट्स मी देऊन टाकलेली आहे तुम्हाला. त्या पद्धतीने तुमच्याकडे सगळ्यांची नोट्स पाहिजे. नोट्स तयार असेल तर तुम्ही लिहिणार, तर त्याचे दोन फायदे. किती दिवस पासून तुमचं लिहिणं बंद झालेलं आहे तर तुमची स्पीड पण वाढेल, नाही तो बोर्डात तुमचं फास्ट फास्ट लिहिता येणार नाही म्हणून. आणि ज्यांची हँडरायटिंग व्यवस्थित नाहीये त्यांना खूप प्रॉब्लेम होणार आहे म्हणून लिहून टाकायचे आणि सॉल्व करा. मी ज्या पद्धतीने सॉल्व केलंय त्याच पद्धतीने तुम्ही पण सॉल्व करा. ओके बाय.